इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीने राष्ट्रवादीचे गटनेते किसन जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोषभाऊ पवार आणि शहर अध्यक्ष भारत जाधव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं. यावेळी विरोधी पक्षनेते अमोल बापू शिंदे, राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा सुनीता रोटे, दिलीप कोल्हे, विनोद भोसले, चेतन नरोटे आणि महापौर सौ कांचना यन्नम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि आपल्या भावना व्यक्त केल्या. महापालिकेमध्ये किसन भाऊ यांच्यावर काम करत असताना मला वाटतं कोणती पहिलीच काम आहे, तरी सुद्धा त्यांचं भाषण ऐकल्यानंतर, सभागृहात त्यांचा अभ्यास केल्यानंतर ते असं वाटत नाही की ते पहिल्या टर्म मध्ये बोलतात. अशा पद्धतीनं किसन भाऊंनी कमी वेळामध्ये एक चांगली महापालिकेमध्ये त्यांच्या कामाच्या माध्यमातून त्यांचा ठसा उमटला. येणाऱ्या काळामध्ये नक्की ते त्यांच्या पार्टीचं चांगलं भवितव्य आणि चांगलं काम करतील अशी अपेक्षा करतो. किसन भाऊंचा आज वाढदिवस आहे आणि आज ते मला वाटतंय तो बाहेरगावी गेल्यामुळे आपल्यामध्ये नाही आहे, पण त्यांना वाढदिवसाच्या एवढ्या शुभेच्छा देतो की त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्ताची तुरुंगळा बसत होती. त्यावेळेस राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आव्हान दिलं आणि त्याच अनुषंगाने आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी देखील आव्हान केलं आपल्या कार्यकर्त्यांना आणि त्या दिवसापासून ह्या महाराष्ट्रामध्ये कधीच रक्ताची तुटोडा पडू नये याची खबरदारी या दोन नेत्यांनी घेतली. आणि आज किसन भाऊच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचे मित्र परिवार चेतन गायकवाड आणि त्यांचे मित्र परिवार रक्तदान करून सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी सांभाळत आहेत आणि किसन जाधव यांना मी उदंड आयुष्य परिश्रम द्यावं अशी मागणी करतो. त्यांचं आरोग्य सुखाचा समृद्धीचा असावं. हा कार्यक्रम उदय विकास प्रशाला लिमेवाडी येथे आयोजित केला गेला होता.